तर 11,400 कोटी रुपयांच्या बँक गैरव्यवहार प्रकरणानंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा झुंपली. सेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी एक ट्विट करून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं होतं. आता राऊत यांच्या याच ट्विटला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. पाहूयात या दोन्ही नेत्यांचे ट्विट. ललित मोदी, नीरव मोदी हे दोघे देश सोडून पळून गेले. संजय राऊत यांनी काय ट्विट केलं ते बघतोय आपण. तिसरा येऊन जाऊन असतो. तर त्याला प्रत्युत्तर दिलंय आशिष शेलार यांनी. मोदी या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सुचलं, तेव्हाच कळलं आता शिमगा जवळ आलाय. तसा वर्षभर यांचा शिमगाच असतो म्हणा. उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय. तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झालं. आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय संजय राऊत यांना. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.